नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मी जी के या तुमच्या आमच्या लाडक्या टूब चॅनलमध्ये तर मित्रांनो यावरून सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेज चे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक गोदावरी मित्रांनो गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे आणि या नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो दुसरा प्रश्न आहे वातावरणामध्ये सर्वात जास्त कोणता वायू आढळतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन नायट्रोजन मित्रांनो वातावरणामध्ये अनेक प्रकारचे आपली हवा असते आणि हवेमध्ये अनेक प्रकारचे वायू असतात पण या वायूमध्ये सर्वात जास्त हे प्रमाण नायट्रोजन या वायूचे असते तिसरा प्रश्न आहे पाकिस्तानमधील सर्वात लांब नदी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सिंधू मित्रांनो पाकिस्तानमधील सर्वात लांब नदी ही सिंधू नदी आहे चौथा प्रश्न आहे अमेरिकेमध्ये किती भारतीय डॉक्टर आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तीस टक्के मित्रांनो अमेरिकेमध्ये जेवढे डॉक्टर आहेत त्यापैकी तीस टक्के डॉक्टर हे भारतीय डॉक्टर आहेत पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व मित्रांनो पुरणपोळी वडापाव आणि मिसळपाव हे तिन्ही पदार्थ महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहेत त्यामुळे प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व सहावा प्रश्न आहे मध्ये किती खोल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एकशे वीस मित्रांनो जो ताजमहेल आग्रा या ठिकाणी आहे त्या ताजमहलामध्ये एकशे वीस खोल्या आहेत सातवा प्रश्न आहे सध्या जगामध्ये किती देश आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एकशे पंच्याण्णव मित्रांनो सध्या जगामध्ये एकशे पंच्याण्णव एवढे देश आहेत आठवा प्रश्न आहे सर्वात विचित्र लोक कोणत्या देशात राहतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इथोपिया मित्रांनो सर्वात विचित्र लोक हे इथोपिया थ, हाजो देशा है, या देशामध्ये राहतात आणि हा जो देश आहे तो जगापेक्षा शंभर वर्षाने पाठीमागे चालतो या देशामध्ये कुठेही मोबाईल आढळत नाही कुठेही कोणत्याही प्रकारचे यंत्र आढळत नाहीत त्याचबरोबर या ठिकाणी विचित्र प्रथा आहेत त्यामुळं लोक आपल्या ओठांना आणि कानांना सुद्धा मोठे मोठे चित्र पाडतात नवा प्रश्न आहे फ्लिपकार्ट कंपनी कोणत्या देशाची आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन भारत मित्रांनो फ्लिपकार्ट ही एक भारतीय कंपनी आहे आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायला आवडते की ऑफलाईन या प्रश्नाचे ऑप्शन आहेत ऑनलाईन ऑफलाईन म्हणजेच दुकानामध्ये जाऊन किंवा दोन्हीही ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक ला, जस्त करा आणि आवडवला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद